नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्मार्ट मॅथ्स सायन्स टीचर या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण आठवी विज्ञान यामधील उष्णतेचे मापन व परिणाम या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, माझी जोडी कुणाशी, यामध्ये अगट आणि बगट दिलेला आहे. अगट आहे निरोगी मानवी शरीराचे तापमान, पाण्याचा उत्कलन बिंदू, कक्ष तापमान, पाण्याचा कुटुंबबिंदू. तर उत्तर पहा, निरोगी मानवी शरीराचे तापमान हे 98.6 फॅरनहाईट असतं. पाण्याचा उत्कलन बिंदू 212 फॅरनहाईट, कक्ष तापमान 296 केल्विन, पाण्याचा गोठणबिंदू 0 डिग्री सेल्सिअस. दुसरा प्रश्न आहे, कोण खरं बोलते, पदार्थाचे तापमान जूलमध्ये मोजतात. चूक, कारण पदार्थाचे तापमान हे डिग्री सेल्सिअस अथवा डिग्री केल्विनमध्ये मोजतात. उष्णता उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते, बरोबर. उष्णतेचे एकक जूल आहे, बरोबर. उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात, चूक. उष्णता दिल्याने वस्तू प्रसरण पावतात. स्थायूचे अणू स्वतंत्र असतात, चूक. स्थायूचे अणू हे त्यांच्यातील परस्पर बलाने बांधलेले असतात. उष्ण वस्तूच्या अणूची सरासरी गतिज ऊर्जा थंड वस्तूच्या अणूच्या सरासरी गतिज ऊर्जेपेक्षा कमी असते, चूक. उष्ण वस्तूच्या अणूची सरासरी गतिज ऊर्जा ही थंड वस्तूच्या अणूच्या सरासरी गतिज ऊर्जेपेक्षा जास्त असते. पुढे प्रश्न आहे, शोधाल तर सापडेल. तापमापी हे उपकरण रिकामी जागा मोजण्यास वापरतात. तापमान उष्णता मोजण्यास रिकामी जागा हे उपकरण वापरतात. कॅलरी मापी, तापमान हे वस्तूतील अणूच्या सरासरी गतिज ऊर्जेचे प्रमाण असते. एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूच्या रिकामी जागा गतिज ऊर्जेचे एकूण प्रमाण असते, एकूण. पुढील प्रश्न आहे, निशिगंधाने चहा बनवण्यासाठी चहाचे घटक टाकून भांडे सोरचुलीवर ठेवले आणि शिवानीने तसेच भांडे गॅसवर ठेवले, कोणाचा चहा लवकर तयार होईल व का? शिवानीचा चहा लवकर तयार होईल, कारण ठराविक कालावधीत गॅसकडून भांड्याला मिळणारी उष्णता ही त्याच कालावधीत सोरचुलीकडून भांड्याला मिळणाऱ्या उष्णतेपेक्षा बरीच जास्त असते. थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला आहे, वैद्यकीय तापमापीचे वर्णन करा. यात प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीत कोणता फरक असतो? वैद्यकीय तापमापी, पाण्याला पाऱ्याला उष्णता दिली असता त्याचे समप्रमाणात प्रसरण होते. या गुणधर्माचा उपयोग करून हे उपकरण तयार केले आहे. याची रचना, वैद्यकीय तापमापी ही जाड काचेची समान आंतर व्यासाची एक केशनलिका असते. तिच्या एका टोकाशी पातळ काच फुगलेला असतो, त्यापुढील एका बाजूला बहिवक्र भिंगाचा आकार दिलेला असतो, त्यामुळे तापमान पाहणे सोपे जाते. फुग्यापासून निघालेला केशनलिकेचा भाग काही अंतरावर किंचित वक्र आणि चिंचोळा केलेला असतो. यामुळे तापमापीत वर चढलेला पारा तापमान कमी झाल्यावर आपोआप फुग्यात परत येत नाही. या साधारणतः 35 डिग्री सेल्सिअस ते 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमानाच्या खुणा केलेल्या असतात. 37 डिग्री सेल्सिअस या अंकावर एक तांबडी खूण केलेली असते, ती निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान दर्शवते. तापमापीचा उपयोग आपल्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी होतो. प्रयोगशाळेतील तापमापी ज्वरमापीप्रमाणे वक्र भाग नसतो व त्याची तापमान मापनाची मर्यादा ही ज्वरमापीच्या मानाने जास्त असते. पुढील प्रश्न, उष्णता व तापमान यामध्ये काय फरक आहे, त्यांची एकके कोणती? पदार्थातील अणूंची एकूण गतिज ऊर्जा ही पदार्थातील उष्णतेचे मापक असते. उष्णता ही अधिक तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होणारी ऊर्जा होय. तापमान ही राशी उष्णतेच्या स्थलांतराची दिशा ठरवते. एखाद्या वस्तूचे तापमान हे ती वस्तू किती उष्ण अथवा थंड आहे हे दर्शवते. वस्तूतील अणूची सरासरी गतिज ऊर्जा ही त्या वस्तूच्या तापमानाचे मापक असते. सामान्यतः उष्णता कॅलरी मापी किलो कॅलरी व जूल या एककात व्यक्त करतात. उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा असल्याने ती अर्ग या एककातही व्यक्त करता येते. तापमान अंश सेल्सिअस, अंश फॅरनहाईट आणि केल्विन या एककात व्यक्त करतात. पुढील प्रश्न आहे, कॅलरी मापीची रचना आकृतीसह समजवा. इथे कॅलरी मापीची आकृती ही दिलेली आहे. ही आकृती आहे, पहा. आकृतीमध्ये कॅलरी मापीची रचना दाखवली आहे.
थर्मस फ्लास्कप्रमाणे कॅलरी मापित आत व बाहेर अशी दोन भांडे असतात. आतील भांडे हे तांब्याचे असते तर बाहेरील भांडे लाकडाचे असते. बाहेरील भांड्यावर उष्णतारोधक झाकण असते, त्याला दोन भुके असतात, हे इथे दाखवलेले आहेत. यामध्ये त्यांचा उपयोग करून आपण कॅलरी मापी तापमान मोजण्यासाठी एक तापमापी, तर एक द्रव ढवळण्यासाठी एक कांडी ही बसवलेली असते. तांब्याच्या भांड्याचे आतील व बाहेरील पृष्ठभाग हे चकचकीत केलेले असतात, त्यामुळे कॅलरी मापी व बाहेरील वातावरण यामध्ये प्रारणामुळे होणारे उष्णतेची देवाणघेवाण कमीत कमी होते. कॅलरी मापीतील वस्तू सभोवतालपासून औष्णिकदृष्ट्या अलिप्त ठेवतात, म्हणजेच कॅलरी मापीतील वस्तूतील उष्णताही आतून बाहेर जाऊ शकत नाही, तसेच उष्णताही बाहेरून आत येऊ शकत नाही. रेल्वेच्या रुळात ठराविक अंतरावर फटका ठेवली जाते हे स्पष्ट करा. वातावरणाचे तापमान वाढवल्यावर रेल्वेच्या रुळाची लांबी वाढते, तसेच रूळ व धावत्या गाडीचे चाके यांच्यामधील घर्षणामुळे रुळांचे तापमान वाढते व परिणामी रुळांची लांबी वाढते. ठराविक अंतरावर फट न ठेवल्यास ते वातावरण प्रसरणामुळे वाकडे होतील व त्यामुळे अपघात होतील, म्हणून रेल्वेचे रुळांमध्ये ठराविक अंतरावर फट ठेवली जाते. वायूचा द्रवणांक व प्रसरणांक म्हणजे काय हे सूत्राद्वारे स्पष्ट करा. पहा, द्रवाचे प्रसरणांक. द्रवाचे प्रसर ठराविक आकार नसतो, पण त्यांना ठराविक आकारमान असते, म्हणून या द्रवाचा घनीय प्रसरणांक आपल्याला या सूत्रावरून भेटतो. इथे पहा, V2 = V1 कंसामध्ये 1 β (Δt). इथे Δt हा तापमानातील फरक आहे, तर V2 आणि V1 ही द्रवाच्या अंतिम व आरंभीची आकारमाने आहेत, तर बीटा हा द्रवाचा प्रसरणांक आहे. वायूचे प्रसरण. वायूला ठराविक आकारमानही नसते, तसेच वायूला उष्णता दिल्यावर त्याचे प्रसरण होते, परंतु वायू एका ठराविक आकाराच्या बाटलीत बंदिस्त केला असल्यास त्याचे तापमान वाढू शकत नाही व दाब वाढतो. यामुळे दाब स्थिर ठेवून वायूचे प्रसरण मोजले जाते. अशा प्रसरणांका स्थिर दाब प्रसरणांक असे म्हणतात. हा सूत्र याचे आहे, V2 = V1 कंसामध्ये B (1 - β Δt). इथे Δt हा तापमानातील फरक बदल असून V2 आणि V1 ही वायूचे समान दाबावरील अंतिम व आरंभीचे आकारमाने आहेत, तर बीटा हा वायूचा दाब प्रसरणांक आहे. खालील उदाहरणे सोडवा. इथे फॅरनहाईट तापमानात एककातील तापमान किती असल्यास ते सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल. पहा, इथे आपल्याला पहिले दिलेलं आहे फॅरनहाईट तापमान एककातील तापमान हे सेल्सिअसपेक्षा दुप्पट आहे, म्हणजेच F = 2C आपण इथं म्हटलेलं आहे, म्हणजेच C = F/2 असणार आहे. म्हणजेच पहा, इथे आपल्याला सूत्र भेटते F - 32/9 = F/2/5. म्हणजेच पहा, आपल्याला हे भेटून जाईल की F - 32/9 = F/10. म्हणजेच F = F - 32 = 9/10 F. म्हणजेच F = येतं पहा, F - 9/10 F = 32. आपण F कॉमन काढलेत इथे आणि F = 1 - 9/10 = 32. म्हणजेच F/10 = 32, म्हणजेच F आलेलं आहे 320 फॅरनहाईट. आणि हे तापमान एकका फॅरनहाईट एककातील तापमान हे 320 फॅरनहाईट असणार आहे. एक पूल 20 मीटर लांबीच्या लोखंडाच्या सळयाने तयार केला, तापमान 18 डिग्री सेल्सिअस असताना 2-4 सेंटीमीटर अंतर आहे, तर किती तापमानापर्यंत तो पूल सुस्थितीत राहील. पहा, आपल्याला दिलेलं आहे L1 = 20 मीटर, L2 - L1 = 0.4 सेंटीमीटर, म्हणजेच 4 × 10^29 मीटर. T1 18 डिग्री सेल्सिअस, लॅम्बडा आहे
11.5 × 10⁻⁶ डिग्री सेल्सियस। T2 आपल्याला काढायचं आहे। सूत्र आहे L2 − L1 = λ L1 डेल्टा टी, म्हणजे डेल्टा टी बरोबर L2 − L1 / λ L1। पहा डेल्टा टी बरोबर 4 × 10³ छेदस्थानी 11.5 × 10⁶ × 20। त्याला आपण कन्वर्ट करून घेतलं तर पहा 4 × 10³ 11.5 × 20 येतं, म्हणजे 4 × 10³ छेदस्थानी 230, म्हणजे 400/23, म्हणजे 17.39 डेल्टा सी। डेल्टा टी आलेला आहे, म्हणजे डेल्टा टी बरोबर T2 − T1, म्हणजेच T2 बरोबर T1 + D, म्हणजेच 18 + 17.39, म्हणजेच उत्तर येतं पहा 35.39। म्हणजे साधारण तो पूल जो आहे तो 35.39 या तापमानापर्यंत चांगल्या अवस्थेत इथे राहणार आहे। पहा पुढे आयफेल टॉवरची उंची ही 15 °C वर असताना 324 मीटर असल्यास तो टॉवर लोखंडाचा असल्यास 30 °C त्यांची उंची किती सेंटीमीटरने वाढेल। पहा L2 आपल्याकडे 324 मीटर आहे L1, आणि T1 हा 15 °C, T2 30 °C, आणि लॅम्डा हे 11.5 × 10⁶ प्रति डिग्री सेल्सियस। आता L2 − L1 काढायचं आहे, म्हणजेच L2 − L1 = λ L1 कंसामध्ये T2 − T1। पहा आपण किमती ठेवल्या 11.5 × 10⁶ × 324 × 30 − 15, म्हणजेच 11.5 × 324 × 15 × 10⁶, म्हणजेच या तिघांचा जर गुणाकार केला तर 55,890 × 10⁶, म्हणजेच 5.5890 × 10⁻², म्हणजेच आपण पाहायला सेंटीमीटरमध्ये जर कन्वर्ट केलं तर 5.589 सेंटीमीटर, म्हणजे साधारणपणे सुमारे 5.6 सेंटीमीटर ही उंची वाढेल। अ व प या पदार्थाचा विशिष्ट उष्मा क्रमशः C व 2C आहे। अला क्यू व बला 4Q एवढी उष्णता दिली गेल्यास त्यांच्या तापमानातील समान बदल होतो। जर अचे वस्तुमान M असेल तर बचे वस्तुमान किती असेल? पहा C of A = C, C of B = 2C, Q of A Q and Q of B = 4Q। डेल्टा टी समान आहे त्याच्यामुळे Q = MC डेल्टा टी, म्हणजे डेल्टा टी बरोबर Q / MC हे दोन्ही समान आहे त्याच्यामुळे Q of A / C of A = Q of B / M of B · C of B, म्हणजेच Q MC = 4Q M of B · 2C। मग 1/M = 2/B, म्हणजेच M = 2M, म्हणजेच बचे वस्तुमान हे अच्या वस्तुमानाच्या दुप्पट असणार आहे। 1 3 किलो वस्तुमानाची वस्तू 600 कॅलरी ऊर्जा प्राप्त करते तेव्हा तिचे तापमान 10 °C पासून 70 °C होत वाढते। वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे? आपल्याकडे M आहे 3 किलो, म्हणजे 3000 ग्रॅम, क्यू आहे 600 कॅलरी, डेल्टा टी 70 °C − 10 °C, म्हणजे 60 °C, Q = MC · T, C = Q/M · Δt, म्हणजे 600 × 3000 × 60, म्हणजे 10 × 3000, म्हणजे 3.333 × 10³। हे म्हणजेच वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा हा 3.333 × 10³ कॅलरी प्रति ग्रॅम डिग्री सेल्सियस। धन्यवाद।